नेटवर पाणी साचलंय, पुढे सर्व लोकल सेवा ठप्प झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात, प्रतिनिधी अमोल पवार आपल्या सोबत आहेत. अमोल, काय सांगशील या वाहतुकीबद्दल? जवळजवळ एक तास नाला सोपाराला ट्रॅकवरती पाणी आल्या कारणामुळे लोकल व्हीलरला येत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्म वरती उभे आहेत, ट्रेनची वाट बघतायत. नाला सोपारे ते व्हीलर पर्यंत ट्रॅक वरती पूर्ण पाणी भरलेलं आहे. जवळजवळ एक तास ट्रेन उशिरा जाऊ दे. अगदी अमोल, मागच्या एक तासापासून एकही लोकल आलेली नाहीये? लोकल आलेली आहे पण फक्त त्या येऊन प्लॅटफॉर्म वरती उभे आहेत. प्रवाशांना एक एक तास गाडीमध्ये बसावं लागतंय. प्रवासी वाट बघतायत, गाडी केव्हा निघेल, आम्ही केव्हा ऑफिसला पोहोचू, याच्या प्रतीक्षेमध्ये लोक आहेत. अगदी, तू आता कुठल्या स्टेशनवर आहेस आणि तिथली परिस्थिती काय सध्या पावसाची? मी नाला सोपारा आणि विरारच्या मध्ये आहे. पाऊस रिमझिम चालू आहे पण ट्रॅकवरती पाणी असल्या कारणामुळे लोकल प्रवास होत नाहीये. म्हणजे अमोल, कुठेतरी विरारला जाणाऱ्या पण आणि विरार वरून येणाऱ्या पण दोन्ही लाईनच्या ट्रेन बंद आहेत? येस येस, दोन्ही लाईनच्या ट्रेन बंद आहेत. गाडी चालतायत पण उशिराने चालतात. एक एक तास उशिराने गाडी प्रवाशांना सोडण्यासाठी निघाले आहेत. अगदी अमोल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सकाळी काही लोक जे विरार वरून निघणारे असतात कार्यालयांसाठी, या सगळ्या प्रवाशांना आता एक एक तास तिथं बसावं लागतंय. तर दुसरीकडे आपण बघतोय त्या सगळ्या प्रवाशांना विरार वरून येणाऱ्या काय सांगशील तू या सगळ्यामध्ये? लोक प्रवासी स्वतःहून प्लॅटफॉर्म वरती एक एक तास उभे राहून त्यांची वाट बघून घरी निघून जात आहेत. लोक प्रवासी वैतागलेले आहेत. नाला सोपाराला दरवर्षी पाणी जमतं, ह्या वर्षी ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी अमोल, तू आमच्यासोबत असाच राहा, कारण विरार नाला सोपारा या परिसरातली सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. यानंतर पुन्हा जाणार आहोत कुर्ल्यामध्ये. आपण बघतोय कुर्ल्यामधली परिस्थिती. कुर्ल्यामध्ये सुद्धा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. कुर्ला हा मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग या दोन्ही मार्गांना जोडणारा एक महत्त्वाचं स्टेशन आहे. कुर्ला स्टेशनमुळे, कुर्ला स्टेशनवर जर काही अडचण आणि समस्या निर्माण झाली तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे दोन्ही मार्गांना सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे आहेत. प्रदीप, आपण बघतोय कुर्ला स्टेशनवर पाणी साचलेलं आहे. प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकवरच्या पाण्याची पातळी समान झालेली आहे. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, अगदी खरं आहे. रात्रभर मुसळधार पाऊस मुंबई आणि ठाण्यामध्ये पडला, त्याचा फटका मध्य रेल्वेला आज पुन्हा पडलेला आहे. आपण जर बघितलं तर कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, ठाणे या सर्व स्टेशनवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे ही विस्कळीत झाले. रेल्वेनी सांगितल्याप्रमाणे ही मध्य रेल्वे ही ठाण्यापर्यंत चालू आहे असं सांगण्यात आले. मात्र जर आता परिस्थिती बघितली तर आता ठाण्याला सुद्धा कुठली लोकल जात नाहीये. आता डोंबिवली स्टेशनवरती आहे. डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपण जर बघितलं तर इकडे कुठल्याही रेल्वेचे पोलीस दिसत नाही, कुठल्याही घटना घडू नये याकरता रेल्वेने जरा काळजी घेतली पाहिजे. किंवा त्याची गोष्टी दिसत नाही, कुठलीही अनाउन्समेंट नाही. फक्त कसाऱ्याकडे जाणारी लोकल आहे, त्याचप्रमाणे कर्जतकडे जाणारे जे लोकल आहेत या लोकल सुद्धा नाही आहेत. आणि मुंबईकडे जाणारी अद्याप जवळपास मी येऊन इकडे मुंबई जवळपास 40 मिनिटं झाले, मात्र अद्याप मुंबईकडे कुठलीही लोकल गेली नाही. रेल्वेकडून ठाण्यापर्यंत लोकल चालू असं सांगण्यात येतं, मात्र तशी परिस्थिती अद्याप नाही आहे. प्रवासी वैतागलेले आहेत, कुठल्या प्रकारचा अनाउन्समेंट नाही. जर रात्री जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा प्रचंड पाऊस झाला. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर पाणी साचलं होतं, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात या ग्रामीण भागात सुद्धा प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं. रेल्वेने अशा टायमाला सूचना देण्याची अत्यंत गरज आहे. रेल्वे पोलीस नंतर जे जीआरपी आरपी हे दोन्ही ठेवण्याची गरज आहे, मात्र ते कुठेही दिसत नाही. जर डोंबिवली स्टेशनची परिस्थिती बघितली तर डोंबिवली कल्याण साईडचा जो ब्रिज आहे, कल्याण साईडचा ब्रिज हा तोडला गेल्यामुळे जो मधला ब्रिज आहे, या मधल्या ब्रिजवर प्रचंड प्रमाणात लोक प्रवासी येत जाणं करत असतात. मात्र आता प्रवासी इकडे उभे आहेत. हळूहळू जर अशीच गर्दी वाढली तर ह्या ब्रिजमध्ये एक प्रकारची दुर्दैवी घटना होण्याची परिस्थिती आहे. मात्र रेल्वेने इथे जवळ कुठलीही काळजी नाही घेतली. जर आपण बघितलं कुर्ला स्टेशनला पाणी साचलं होतं, कांजूरला साचलं होतं, ठाण्याला सुद्धा पाणी साचलं होतं. सकाळी जर बघितलं तर 5 च्या सुमारात फक्त ठाण्यापर्यंत लोकल सेवा सुरू होत्या, मात्र अद्याप कुठली लोकल सेवा सुरू नाही. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कल्याणला रात्री घटना घडली आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी परिसरातील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळली. यात एक महिला जखमी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे एका लहान मुलाचा सुद्धा समावेश असल्याची माहिती मिळते. अगदी प्रदीप, या सगळ्यामध्ये आपण बघितलं कुर्ला स्टेशन मध्ये तर परिस्थिती निर्माण झालेलीच आहे. कुर्ल्यावरून ये जा करणाऱ्या लोकल नाहीत. तू मला जरा संपूर्ण सगळ्या मध्य रेल्वे संदर्भातल्या वाहतुकीबद्दल तुझ्याकडून माहिती घेणार आहोत. पण ही दोन्ही दृश्य आपण बघतोय,
नालासोपाऱ्यामधली ही दृश्य आहेत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला कुर्ला स्टेशनवरची दृश्य आहेत. म्हणजे पश्चिम रेल्वे पण पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण मागच्या 1 ते 1.5 तासांपासून नालासोपारा किंवा विरार या भागामध्ये या स्टेशन्सवर लोकलच गेलेली नाही आहे. येणारी सुद्धा आणि जाणारी सुद्धा कोणतीही लोकल गेलेली नाही. तर दुसरीकडे कुर्ला स्टेशनवर सुद्धा 1 ते 1.5 तास आपण बघतोय की लोकल धावलेली नाही. यानंतर लोकल नसल्यानं डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ही दृश्य आपण बघतोय, डोंबिवली स्थानकामधली ही दृश्य आहेत, कारण मागच्या 1.5 तासांपासून या स्टेशनवर डोंबिवली असेल कल्याण ठाणे इकडं लोकलच आलेली नाही, आणि त्यामुळं डोंबिवली कल्याण या स्थानकांमधून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर या वेळेला येणारे चाकरमानी असतात, कर्मचारी असतात, आणि या सगळ्यामुळे लोकल नसल्यामुळे त्यांना ऑफिसेसला जायला अडचणी निर्माण होत आहेत. पण आता सरकारनं खासगी आणि सरकारी कार्यालयांना सुट्टीसुद्धा जाहीर केलेली आहे. यासाठी आता प्रत्येकानं मला वाटतंय घरी जाण्याची गरज आहे, आणि लोकल नसल्यानं काही माहिती नसल्यानं अनाउन्समेंट नसल्यानं स्थानकावर प्रचंड गर्दी होते. पुन्हा एकदा जाऊया, प्रदीप भनगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रदीप, तू सध्या डोंबिवली स्टेशनवर आहेत, प्रचंड गर्दी उसळलेली आहे. हो, मी आता डोंबिवली स्टेशनवर आहे. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतात डोंबिवलीच्या ब्रिजवर गर्दी झाली. त्याचप्रमाणे आता जर आपण बघितलं तर डोंबिवलीचा 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, या 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा गर्दी झाली आहे. ठाण्याकडे जाणारी लोकल सेवा चालू असं मध्य रेल्वेने सांगितलं होतं, मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 असेल, त्याचप्रमाणे मधला ब्रिज असेल, त्याचप्रमाणे डोंबिवलीचं तिकीट वेअर असेल, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे. प्रवासी आता प्रवासी मुंबईकडे आपल्या नोकरीकडे जायला निघाले आहेत, मात्र अनाउन्समेंट नसल्याने प्रवासी तात्काळ बसलेले आहेत. अशीच जर परिस्थिती राहिली तर दुर्घटना होऊ शकते. मात्र इकडे कुठेही प्रकरणात रेल्वे पोलीस असतील, आरपीएफ असतील किंवा अनाउन्समेंट असेल रेल्वेकडून कुठली केली जात नाहीये. आपण जर बघितलं तर फास्ट ट्रॅक कडे जाणारी जी वाहतूक आहे कंप्लीटली बंद आहे. इकडे कुठल्याही प्रकारचा इंडिकेटर नाहीये. ठाणे पासून पुढची जी मध्य रेल्वे सेवा आहे पूर्णपणे बंद आहे. संदीप, अगदी प्रदीप, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सरकारनं सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे शाळांना, त्याचबरोबर महाविद्यालयांना, आणि शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुद्धा सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे. कुठेतरी याची माहिती सकाळी लवकर बाहेर पडलेले जे कर्मचारी आहेत त्यांना नसावी, आणि त्यामुळेच कुठेतरी ट्रेनची वाट बघत कार्यालयांना जाण्यासाठी लोकांची गर्दी दिसते. अगदी बरोबर संदीप. सकाळी जी होती ट्विटरवरून माहिती देण्यात आली होती, मुंबई असेल सेंट्रल रेल्वे असेल यांनी ट्विटरवरून माहिती दिली, मात्र याबाबतची अनाउन्समेंट करणं जरुरी होतं. त्याचप्रमाणे सूचना ह्या वारंवार देण्यात यायला पाहिजे होत्या, त्याच दिलेल्या गेल्या नाही. त्यामुळे प्रवासी आहेत, प्रवासी स्टेशनवर येऊन उभे आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं तर कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि दिवा असेल, या तिन्ही स्थानकांवरती प्रवासी हे मुंबईकडे आणि ठाण्याकडे आपल्या जे नोकरी आहे तिकडे जाण्याकरता उभे आहेत. खरं तर रेल्वेने अनाउन्समेंट करणं जरुरी आहे, मात्र ते अद्याप कुठल्याही प्रकारे अनाउन्समेंट केलेली नाहीये. संदीप, अगदी प्रदीप, धन्यवाद तू दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी डोंबिवली स्थानकावर झालेली आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या प्रेक्षकांसाठी सरकारने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार एकंदरीत खासगी आणि ज्या सरकारी शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली, आणि कार्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय किंग सर्कलवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. काल दुपारपर्यंत आपण बघितलं तर मोठं पाणी होतं किंग सर्कलवर, दुपारनंतर थोडंसं ओसरलं, मात्र पहाटेपासून जी पाऊस सुरू झालेला आहे मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडला, त्याच अनुषंगानं आपण बघितलं तर किंग सर्कल परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही दृश्य आपण बघतोय किंग सर्कलवर लोकल सेवा ठप्प झालेली आहेत, आणि त्याचबरोबर आता रस्ते वाहतूक सुद्धा पूर्णपणे कोलमडली असं पाहायला मिळत आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. अमित मोडक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमित, आपण बघतोय की रेल्वे वाहतूक एकीकडे ठप्प आहे तर दुसरीकडे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे. मुंबईची थोडा पाऊस पडला की काय परिस्थिती होते याचं जर उदाहरण बघायचं असेल तर आपल्या टीव्ही स्क्रीनवर जे फुटेज दिसतंय हे सकाळी साधारणतः 6:45 ते 7 दरम्यानची परिस्थिती आहे, की जो वेळ असतो की लोक सगळे ऑफिससाठी निघालेले असतात. आणि हा किंग सर्कलचा भाग आहे संदीप, आणि या इथे जवळपास
आपल्या कमरेच्या जवळजवळ येईल इतकं पाणी इथे साचायला लागलं होतं. थोडेफार मोटर पंप काम करत होते म्हणून परिस्थिती बरी होती. आणि पुलाच्या दोन्ही साईडला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे मुंबईला या एवढ्या एका भागाने तोडलेलं होतं. ठाण्याकडून येणारी वाहतूक त्या बाजूला आणि मुंबईतून ज्या लोकांना ठाण्याकडे जायचं होतं ती वाहतूक त्या बाजूला आणि मध्ये पाणी, एवढी वाईट परिस्थिती होती. ही सगळं साधारण सकाळी 7 वाजताची वेळ आहे. ऑफिससाठी निघालेली लोक, रात्री निघालेले ट्रक, सर्वच्या सर्व ठप्प झालेले होते. आणि याच पाण्यामधून चालत मी पुढे आलेलो आहे. तू जर आपल्या स्क्रीनवर ही टॅक्सी बघत असेल तर यांना काहीतरी अर्जंट काम होतं, त्यांचे नातेवाईक आजारी होते आणि त्यांनी रिस्क घेऊन ती टॅक्सी त्या पाण्यामधनं काढलेली होती की जिथे बंद पडण्याची पण शक्यता आहे. ते एक प्रकारे बेहाल आहे परिस्थिती. आणि पाऊस जर आणखी वाढला तर मला असं वाटतं की घरून बाहेर न पडलेलंच बरं. अगदी अमित, पावसाची परिस्थिती काय आता मुंबईत? सध्या आपण म्हणू शकतो की रिमझिम पाऊस सुरू आहे. जो सकाळी मुसळधार पाऊस होता, जो वेग होता, तो थोडा वेग कमी झालेला आहे. परंतु ही परिस्थिती किती वेळ राहील सांगता येत नाही. कारण जी काय हवामान विभागाकडून शक्यता व्यक्त करण्यात येते की पाऊस पुन्हा एकदा जोर पकडेल. आणि मला असं वाटतं की परत परिस्थिती, ट्रेन, रस्ते सगळ्यांचीच अवस्था बिकट होणार आहे. संदीप, आम्ही धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय किंग सर्कलमधली ही परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकांना रिस्क घेऊन अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कमरे एवढ्या पाण्यामध्ये गाड्या चालवाव्या लागत आहेत. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर वाहतूक जी आहे ती अतिशय मंदावलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये लोकांना ऑफिसेसला पोहोचायला अडचण होते. पण महत्त्वाची बातमी म्हणजे महत्त्वाची जी गोष्ट सगळ्यांसाठी आहे, मुंबईकरांसाठी आहे, खाजगी आणि सरकारी कार्यालयांना सरकारनं आज सुट्टी जाहीर केलेली आहे. खाजगी आणि सरकारी शाळांनासुद्धा सरकारनं सुट्टी जाहीर केलेली आहे. जो रात्रभर मुसळधार पाऊस पडतो